नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिर, इथे आपण आज भेट देणार आहोत. म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. ते आता आपण आज जाऊन बघणार आहोत मंदिर. म्हसवडला तुम्हाला जर यायचं असेल तर पंढरपासून 60 किलोमीटर, साताऱ्यापासून 86 किलोमीटर, पुण्यापासून 180 किलोमीटर आणि मुंबईपासून 320 किलोमीटरवर आहे. तर आता आपण या मंदिरात जाऊया आणि आता बघूया. मी आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हसवड हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक शहर आहे. दहिवडी शहर माण तालुक्यातील मुख्य ठिकाण शहर आहे. दहिवडी म्हणजेच माण, दहिवडी म्हणजेच म्हसवड शहर ही प्राचीन शहर आहे. म्हसवड हे मध्य महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणारे सिद्धनाथ मंदिर आहे. या मंदिराची तर एका वर्षाला माणगंगा नदीकाठी मोठी यात्रा असते. या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सिद्धनाथ यात्रेचे आकर्षण म्हणजे सिद्धनाथ रथ असतो. या उत्सवात भाविक सिद्धनाथाचा रथ ओढत गावाभोवती फिरतात. म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत म्हणून वंश परंपरेने चालत आलेले आहे. अत्यंत जागृत देवस्थान म्हणूनही श्री सिद्धनाथाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. म्हसवड येथे श्री सिद्धनाथाचे मंदिर इसवी सन 10व्या शतकामधील अतिशय भव्य दिव्य दगडी मंदिर आपल्याला दिसून येते. मंदिरातील भुयारात काशी विश्वेश्वराची स्वयंभू शिवपिंड, शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी हे स्थान येथे मानले गेले जाते. श्री सिद्धनाथ यांना भैरवनाथ, सिद्धेश्वर, काळभैरव, महाकाल, शिदोबा आदी नावांनीही संबोधले जाते. काळभैरवाची मूळ कथा श्रीधर स्वामींच्या काशीखंड या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली ती आपण आता ऐकूयात. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद एकदा त्रैलोक्यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहेत, शिवाच्या अधीन सर्व काही असते, त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूदंडापासून महाकाल म्हणजेच कालभैरवाची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिवश्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि वैभव गुरु आपल्या बरोबर आहेत, ते याबद्दल माहिती सांगतायत. नमस्कार दादा. नमस्कार. आता याच्याबद्दल थोडी तुम्ही भक्तगणांना माहिती सांगा दादा. तर सदर्व हे श्री सिद्धनाथ नावानं महाराष्ट्र प्रचलित आहेत, परंतु यांचं मूळ स्वरूप आहे ते शंकराचे अवतार आहे. हे काळभैरव आहेत. यांचं मूळ स्थान आहे काशी. काशीतून ते सोनारेला आले भक्तांच्या पाठीमागे आणि सोनारेतून म्हसवडला भक्तांच्याच पाठीमागे आले. परंतु तो स्वरूपात कसं आली तर सदर्व जो इथला भक्त तिकडे जात होता सोनारीला, तिथे गेल्यानंतर ते पूजा अर्चा करायची, वयस्कर झाल्यामुळे त्यांना परत तिकडं जाणं होत नव्हतं. म्हणून देवांना त्यांनी हात जोडून प्रार्थना केली की तुम्ही माझ्यासह आमच्या गावावर चला. त्याच्यानंतर मग देव म्हणले, मी तुझ्या पाठीमागं येतो, मग तू जिथं तू थांबून मागं बघशील तिथं मी कायमस्वरूपी राहील. तो भक्त सोनारीतून चालत म्हसवडपर्यंत आला. त्या म्हसवडच्या बाजूला एक तीर्थ म्हणून स्थान आहे, तीर्थाव बसले आणि खरंच देव आपल्या पाठीमागं आलेत का हे बघण्यासाठी त्यांनी मागे बोलून आकाशवाणी झाली की मी भक्ता माता इथं बघितलेला आहेच, माझं स्थान हे म्हसवडमध्येच राहील कायमस्वरूपी. मग ती म्हसवडमध्ये स्थायिक झाली. हे भक्तांच्या पाठीमागं आलेले आपले काळभैरव सिद्धनाथ आहे. काळभैरव आणि यांची स्थानं भरपूर ठिकाणी आहेत. हे मूळ स्थान काशी, काशीतून सोनारी, सोनारीतून म्हसवड, इथून करसुंडी, जावली अशा भरपूर ठिकाणी नाथांच्या आता मंदिरं झाली आहेत. आणि ह्या देवाला आपल्या की ज्यांना कुळस्वामी आहे आपला सिद्धनाथ, ते लोक भक्तगण बऱ्यापैकी म्हसवडला येत असतात. आणि ज्यांना कुळस्वामी आहे ते देवाला नवस म्हणून गुलाल खोबऱ्याचे उधळण केले जाते. गुलाल खोबऱ्यात लहान बाळांना किंवा वयस्कर लोकांना पुजलं, म्हणजे झोकून
ते देव गुलाल खोबऱ्याला आपल्या रथावर उधळले जातं. बरं बरं बरं. आणि ह्याचा महिमा तुम्ही दिवाळी पाडवा असतो त्या दिवशी देवाचे देवाला आपल्या हळदी लागल्या जातात दरवर्षी. बरं. तिथून तुळशी विवाह या दिवशी देवाचे संध्याकाळी 12 वाजता लग्न लागले जातात. आणि दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह हा कालखंड देवाचं एक नवरत्र म्हणून इथं प्रचलित आहे. या काळात आमचे जे पुजारी लोक आहेत त्यांचं 12 दिवस खाली न बसता रात्रंदिवस उभे नवरत्न असतात. 12 दिवस ते कधी बसत म्हणजे 12 दिवस खाली बसत नाही. असे कडक देवाचे उपास असतात. या काळात मसूडमधील मुसलमान समाज आमचा समाज असं बहु जेवढे समाज आहेत ते सगळे देवाला येऊन त्यांना प्रदक्षिणा घालतात. नगर एकत्र येऊन म्हणजे इथं आपल्या मुसलमान आणि हिंदू यांची एकता दिसून येते. बरोबर. आणि हा देवाला बऱ्यापैकी मानणारा हा वर्ग आहे. आणि जो आमची देवाच्या रोजची रविवारची आरती जाते ते मुसलमान समाजाच्या गल्लीतून जाते. त्या काळात ते भक्त मुसलमान समाजाचे भक्त देवाला दर्शन करण्यासाठी आरतीला येतात. म्हणजे हे चांगली चांगली घटना आहे. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे एकता येण्यासाठी हा चांगलाच हे आहे. आणि तिथून म्हणजे तुळशी विवाह दिवशी देवाची लग्न लागली तिथून 15 दिवसांत म्हणजे देव दीपावली दिवशी देवाची रथयात्रा असते. म्हणजे मार्गशीर्ष प्रतिपदेला देवाची रथ असतो. ते किती दिवस असतो तो रथ? 7-8 दिवस आहे ना तो विधी चालतो. परंतु हा 1 महिन्याचा कालखंड हा देवाच्या सणाचा कालखंड असतो. म्हणजे देवाची लग्न आधी हळदी त्याच्यानंतर लग्न त्याच्यानंतर वरात हा असा कालखंड 1 महिन्याचा कार्यक्रम. 1 महिन्याचा कार्यक्रम. आणि काळभैरव जन्माष्टमी देवाचा मी जन्मकाळ सुरू करतो. हा आमचा नाथांचा असा महिमा आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक भक्तगण देवाला घेऊन दर्शन करून जात असतो. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही हे जे कमंडलू दिसतोय किंवा ह्याच्याबद्दल तुम्ही काय काय इथे मला ढाल पण दिसते हे आज जे स्वरूप आहे हे शंकराचं काळभैरवांचं स्वरूप आहे. तर शंकराच्या अवतारासाठी काय आहे की त्रिशूळ आहे. त्रिशूळ हे जिथे तुम्हाला समोर खडक दिसतंय हे देवाचा सोटा आहे. सोटा. बरोबर. काळभैरव सोटा म्हणून जे म्हणतो शस्त्र ते काळभैरवांचे शस्त्र आहे. शंकराचा चिमटा आहे हातात कमंडलू आहे हे आज शंकराचं स्वरूप केलेलं आहे. परंतु ह्याचं खरं स्वरूप आहे घोड्यावरच. घोड्यावर. हां. प्रति रविवारी आणि पौर्णिमे दिवशी देवाला घोड्यावर सजवलं जातं. आणि हा देवाचं वाहन हा घोडा आहे आणि देवीचं वाहन हे हत्ती आहे. आपली जोगेश्वरी माता म्हणजे देवांची. आणि ह्या ज्या आहेत ते जोगेश्वरी. जोगेश्वरी हे अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी. आणि ही अर्धांगिनी शेषकन्या आहे. पण ह्यांचं सुद्धा लग्न अशा स्वरूपात झालं की ज्यावेळेस देव या भागात येत होते हे तुमच्या काशीतून सोनार देत होते त्यामध्ये एक कंडारी म्हणून गाव आहे त्या तिथं त्यांना सांगितलं की तुम्ही पाताळात जावा. पाताळातचे काय दैत्य आहेत त्यांना मग संहार करा. ते पाताळात गेल्यानंतर त्यांना शेष नाग भेटले. ते म्हणले की तुम्ही त्यांना म्हटलं त्यांच्यावर लढाई करायला म्हणून त्यांनी लढाई केली. लढाई नाग महाराज आपले जिंकले. त्याच्यानंतर मग ते काय म्हणले की तुम्ही जिंकलेलं आहे तर आमची कन्या तुम्हाला मी देऊ परंतु तुम्ही 7 रांजण विष प्राशन करा. अरे बाप. ते 7 रांजण विष पिले आणि त्याच्यानंतर हे सिद्ध झाले. हे सिद्धनाथ झाले. सिद्धनाथ काळभैरव तिथं सिद्ध झाले. सिद्धनाथ झाले आणि तिथून जोगेश्वरी आणि नाथांचं लग्न झालं. म्हणजे हे हा स्वरूपानं आपलं नाथांचं आहे. तर अशा पद्धतीने सरांनी आपल्याला माहिती सांगितली आहे. मंदिरातून बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला सिद्धनाथाची गादी लागते. त्याचे आपण पहिले दर्शन करून घेऊया. आता
मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही मसवडला आलात तर स्पेशली या हॉटेलमध्ये या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सिद्धनाथ. आणि आता आम्ही काय ऑर्डर केली दाखवतो. पहिले आपण याची टेस्ट करूया. एक नंबर. आपल्याबरोबर हे दोन दादा आहेत, यांचंही हॉटेल आहे. नमस्कार दादा. अतिशय सुंदर जेवण आहे, एकदम मस्त नाश्ता आहे. तुमचं नाव सांगा. रणजित तारुंग कालेकर. नाथ मंदिरापाशी माझं हॉटेल आहे. पुरी भाजी मिसळ सर्व नाश्ता आमच्याकडे उत्कृष्ट पद्धतीने भेटतो. तर इकडे आलात तर आवर्जून आहे. बघा आदिती आधी चालू पण केलं खायला. आदिती कसं आहे? मस्त आहे ना. चला आता आम्ही नाश्ता करतो आणि इकडं निघतो. तर मित्रांनो असं सिद्धनाथाचं मंदिर आहे, तर तुम्ही इथे नक्की या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना दाखवा की ती सुंदर सुंदर जागा आहे, त्यासाठी तुम्हाला शेअर करायला लागेल. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.